चाळण झाली पार रस्त्याची एकदम. समोरची गाडी तर फुल डान्स करते मस्त. नमस्कार मंडळी, मी विजय स्वागत करतो तुमचं आपल्या आणखी एका नवीन प्रवासामध्ये. आतापर्यंत आपण बघितलं आहे आंबा घाट, आंबेनळी घाट, दिवे घाट, अजून कुठले मला घाट सुद्धा आठवत नाही आहे, खंडाळा घाट, खंबाटकी घाट, असे घाट वेगवेगळे आपण पाहिलेले आहेत. आणि त्याच्यामध्ये आपण आणखीन एक घाट ॲड करणार आहोत, तो म्हणजे माळशेज घाट. आणि माळशेज घाट प्रसिद्ध आहे म्हणजे पर्यटनासाठी. त्याचं कारण म्हणजे तेथील असंख्य धबधबे. आणि तुम्ही जर इथं आळेफाटाच्या बस स्टँडला आला तर तुम्हाला अशा बसेस लागलेले दिसतील. ह्या सगळ्या ठाणेला मुंबईला जाणाऱ्या गाड्या आहेत, त्यामुळे आता मला हा प्रश्न पडला की कोणत्या गाडीमध्ये बसावं. अशाच गाडीमध्ये बसणार आहोत की तुम्हाला व्ह्यू बघायला भेटेल. आणि आपण कल्याणला जाणार नाही आहोत, आपण फक्त घाट उतरणार आहोत आणि घाट उतरून पुन्हा आपण आळेफाटापर्यंत येणार आहोत. आता विचारले की तिथं म्हणजे जो आपल्याला घाट संपतो ते गाव आहे मोर्से. मोर्सेपर्यंत तुम्ही जाऊ शकता जर बसने तुम्हाला प्रवास करायचा असेल, संपूर्ण घाट बघायचा असेल. आणि तुम्ही पुन्हा घाट बघून वरती आळेफाटाला येऊ शकता. आळेफाट्याचं एक वैशिष्ट्य म्हणजे तुम्हाला इथून चौक दिसतो हा, इथून तुम्हाला सगळ्या प्रकारच्या बसेस पाहायला भेटतील. एक म्हणजे नाशिकवरनं येणारी, कल्याणवरनं येणारी, नगरवरनं येणारी आणि या ठिकाणाहून पुण्यावरनं येणाऱ्या सुद्धा गाड्या तुम्हाला पाहायला मिळतील. चला सुरुवात करूया आपल्या प्रवासाला. ही गाडी मला बेस्ट वाटते संगमनेर. ती संगमनेरवरनं आलेली ठाणेला जाणार आहे. इकडे साईडला लागली ती शिरूर कल्याण, ही सुद्धा माळशेज घाटामधूनच जाणार आहे. आणि ही आहे पारनेर मुंबई सेंट्रल, ही सुद्धा माळशेज घाटामधून जाणार आहे. तुम्ही टेन्शन नका घेऊ, तुम्हाला सगळं पाहायला भेटणार आहे. आपण खाली पण जाणार आहोत आणि वरती पण येणार आहोत, त्यामुळे जे काय आहे सगळं बघणार आहोत आपण घाट. पण आता पाऊस असेल का तिकडं? आता पावसाशिवाय मजा नाही ना त्याच्यात. पाऊस नाही ना हा का धबधबे वगैरे पाहायला भेटतील. आपण जो आंबेनळी घाट बघितला तो खूप मोठा घाट आहे, जवळजवळ 40 किलोमीटरचा घाट आहे. पण हा जो घाट आहे माळशेज घाट, याचं वैशिष्ट्य म्हणजे इथं खूप सारे धबधबे तुम्हाला पाहायला मिळतील. आणि आणखीन एक जास्त पर्यटन येण्याचं कारण म्हणजे हा सगळ्यांसाठी जवळ आहे, पुण्यावारांसाठी, पुणेकरांसाठी, मुंबईकरांसाठी, परत नगर, नाशिक सगळीकडनं लोक इथं जवळ येऊ शकतात, त्याच्यामुळे हा घाट खूप प्रसिद्ध आहे. जसा आंबेनळी घाट आहे तो सुद्धा खूप मोठा घाट आहे बघण्यासारखा आहे, पण तो एकदम आडबाजूला राहिला त्याच्यामुळे तिकडं जास्त पर्यटक जात नाहीत किंवा तो कोणाच्या लक्षात येत नाही घाट. पण तो खूप मोठा घाट आहे. मी तर हा विचार करत होतो की तो घाट कधी संपतोय कधी संपतोय, संपतच नव्हता तो घाट. असा आहे आंबेनळी घाट. मी आलो आहे माळशेज घाट बघायला पण कौतुक चाललं आहे आंबेनळी घाटाचं. तो डोक्यातनंच जायना घाट, एवढा मोठा घाट आहे तो. सकाळी लवकर निघालेलो आणि नाश्ता पण केला नाही आहे ह्या व्हिडिओसाठी. तर मी असं करणार आहे, इथं आपण खाली घाटामध्ये उतरलो म्हणजे घाट उतरून आपण खाली गेलो की तिथं काहीतरी नाश्ता करूया, खाऊया आणि पुन्हा मग पुढचा प्रवास आपण सुरू करूया. पुन्हा आपण रिटर्न आळेफाटाला येऊया, कारण की मला परत पुण्यालाच जायचं आहे. विचार करत होतो की कल्याणवरनं जायचं, पण ते खूप ट्रॅफिक वगैरे लागेल, लेट होईल. ॲक्च्युली अगोदरच व्हिडिओ लेट झाला, एक आठवडा मी व्हिडिओ टाकलेला नाही आहे. त्याचं रिझन म्हणजे बघू शकता तुम्ही डोळ्याला, डोळा खूप सुजला होता त्याच्यामुळे म्हटलं काय ब्लॉग शूट करायचा. आता जरा बरं वाटतं आहे त्याच्यामुळे व्हिडिओ बनवायला आलो आहे. तर आपण घाटाच्या खाली उतरणार आहोत, त्याचं अंतर आहे सावरणे गाव लागतं आपल्याला, ते इथून 54 किलोमीटर आहे, 1 तास 13 मिनटं. आणि याच्यामध्ये आपला घाट कवर होणार आहे, बघू शकता तुम्ही. हा माळशेज घाट पूर्ण येल्लो दिसतो आहे, म्हणजे बहुतेक हा आज जाम दिसतो आहे घाट, कारण की आज शनिवारसुद्धा आहे, त्याच्यामुळं कदाचित पर्यटकांची गर्दी तिथं वाढलेली असेल असं तरी मला वाटतंय. बघूया गेल्यावरती आपल्याला समजेलच. ते येल्लो दिसतंय म्हणजे तिथं 100% गर्दी असणार तिथं. आपण निघालो आहो आळेफाटामधून आणि आता टाईम झाला आहे 10:30 आपल्याला. तर बघूया आपल्याला घाट कवर करायला किती वेळ लागतोय. तर चला सुरुवात करूया आपल्या भन्नाटाच्या प्रवासाला. सुरू पण नाही झालेला आणि हे लगेचच पावसाला सुरुवात झाली इथं समोर भागात. तुम्ही आता इथं असा पाऊस आहे म्हणजे ते घाटामध्ये काय असेल.
नंतरच आपलं पहिलं स्टॉप आलेलं आहे, हे आहे मुसूर बस स्थानक। तर बघू शकता आणि इकडं पण शेजारी गाड्या लागलेल्या सगळ्या। आता खाली उतरणं एवढा वेळ नाही आपल्याला, 5 मिनिटं गाडी थांबली इथे एंट्री करायला गेलं चौदा। आणि गर्दी पण बघू शकता, आपण खाली उतरायला गेलो तर वरती चढणाऱ्या लोकांचा आवड होईल, त्याच्यामुळे आपण इथंच बसूया आणि प्रवास एन्जॉय करूया। आता जे प्रवासी चढते त्या गाडीमध्ये, ॲक्च्युली ते दुसऱ्या गाडीचे, ही गाडी होती अहमदनगर कल्याण गाडी होती, पण त्या गाडीचा काहीतरी प्रॉब्लेम झाला आहे म्हणून त्या गाडीचे प्रवासी ह्या गाडीत येत होते। अशा प्रकारे गाडी आपली फुल झाली। काय झालं गाडीला, काय झालं गाडी? टायर पंक्चर झालाय त्या गाडीचा, अहमदनगर कल्याण गाडीचा। हा रस्ता जातो शिवनेरी किल्ल्यावरती जुन्नर मार्गे। आता आपण कुठल्या गावात आहे? बनकर फाटा। तर काही जणांना प्रश्न पडला असेल की हा घाट कोणत्या जिल्ह्यामध्ये येतो, तर जो घाटाचा वरचा भाग आहे तो पुणे जिल्ह्यामध्ये येतो आणि जिथून घाट सुरू होतो तो ठाणे जिल्ह्यामध्ये येतो। आणि खाली घाटाच्या खाली जे मेन ठाणे जिल्ह्यामधलं गाव आहे ते आहे मुरबाड, मग त्याच्यानंतर कल्याण। तर सरळ आपण आता खाली कल्याणला जाणार आहोत आणि इथून एक रस्ता जो डावीकडे वळला आहे हा जातो जुन्नरला, जुन्नर भीमाशंकर शिवनेरी वगैरे असा हा रस्ता जातो। पाणी वर ढग इथं डोंगर, वा 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 वा। इथं रॅली चालली आहे मस्त वेगळी, फुल एन्जॉय करत चालले आहेत, व्ह्यू बघत चालले आहेत सगळे, आणि सगळे बुलेट आहेत बुलेट। मळगाव आलेलं आहे जे घाटाच्या अलीकडे आहे आणि इथून पुढे आता घाट सुरू होतो ना, आता इथून पुढे घाट सुरू होतो आणि आपले बुलेटवाले सगळे गेले पुढं। तर मित्रांनो, ज्यासाठी तुम्ही ह्या व्हिडिओवरती आला आहात, चॅनलला सबस्क्राईब केलं आहे, लाईक केलं आहे, ती वेळ आलेली आहे, तर मस्तपैकी डोळे मिटा आणि वातावरणातील थंड गारवा अनुभवा। काय नाही, बघा बघा। घाटाच्या सुरुवातीलाच तुम्हाला इथं सुंदर असे धबधबे पाहायला मिळतील, तिथं एक आहे तिकडं पण एक आहे। एवढं सुंदर असं नजारा आहे वरती, पण खाली बघा सगळं एकदम परफेक्ट रस्ता। हे आहे परेल अकोले आणि त्याच्या मागचे आहे कुर्ला पारनेर। चाळण झाली पार रस्त्याची एकदम, समोरची गाडी तर फुल डान्स करते मस्त। बघा ना वरती एवढं भारी सुंदर निसर्ग रम्य असं वातावरण आहे, एवढं भारी बघायला भेटते। आणि खाली बघा डान्स करत चालला मी, डान्स करत विठ्ठलवाडी बुलढाणा। अशामध्ये कोणाकोणाला राहायला आवडेल? तर मित्रांनो, कदाचित तुम्हाला पुढचं थोड्या वेळ काही दिसू शकत नाही कारण की साक्षात ढग इथं खाली आलेले आहेत, समोर बघा
इथं तुम्हाला दाखवतो मी, इथं काही दिसत नाही, इथलं माणूस सुद्धा दिसणार नाही एवढं तुम्हाला धोकं आहे इथं. बघा मला सांगा तुम्हाला काय दिसतंय का समोर, इथं माणसं चालले आहेत ते सुद्धा कळत नाही आहे आणि एवढं स्पीडमध्ये आहे त्यात शहाणे. हां हां हां, तर आता इथं एक बोक आहे दादाने सांगितलं आपल्याला, तो आपल्याला बघायला भेटत आता. पण आता धुकं एवढं आहे की समोर तर काही दिसत नाही आहे, बघूया. तरी प्रयत्न करतो जेवढं दाखवता येईल तुम्हाला दाखवणार आहे, बघत राहा व्हिडिओ शेवटपर्यंत. काही दिसत नाही आहे, आणि सगळे गाड्या लावून इथं एन्जॉय करतात ते. हे बघा दरड कोसळले असे इथं. तर इथं तुम्हाला धबधबे असे पाहायला मिळतील मस्तपैकी, एक नंबर. हा एक पॉईंट आहे इथं. जर तुम्हाला खरं सांगू, घाट जर एन्जॉय करायचा असेल ना, तर तुम्ही बाईकने किंवा कारने या, तुम्ही खूप मजा करता, खूप एन्जॉय करता. पण तुम्ही प्रवास करत असाल तर तुम्हाला मी सजेस्ट करेल की एसटीने प्रवास करा या घाटामधून. हे बघा हा पॉईंट आहे आणि धबधबा बघा इथं. जबरदस्त, पैसा वसूल. तरी मागाशी जर पाहिलं आपण, जर तुम्हाला दिसलं असेल की येल्लो येल्लो दाखवत होतं, ते ह्याच्यामुळं धुकं असल्यामुळं इथे इथे वाहतूक स्लो आहे, त्याच्यामुळं आपल्याला ते येल्लो दिसत होतं. आता इथं एक बोगदा आहे, तो तुम्हाला दाखवतो मी. हे बघा इथं गाड्या किती उभ्या आहेत. आज सॅटरडे, आज शनिवार असल्यामुळे खूप गर्दी आहे इथं आणि वातावरणच एवढं भारी आहे की कुणालाही उशी वाटणार नाही इथं. हे बघा हा बोगदा आहे इथं, दिसतंय का? वरती बघा जाळी लावलेली, वरचे दगड वगैरे दरड वगैरे खाली येऊ नये म्हणून तेवढी सुरक्षेसाठी केलेली व्यवस्था इथं. मस्त सीन आहे एकदम. पण रस्ता बघा तुम्ही, पाण्यामुळे कसा खराब झालाय. एक नंबर, इथं मंदिर पण आहे छोटस. हे जो रस्ता आहे ना हा, ते वरचं पाणी पडून पडून ते खाली असा खराब झालेला आहे. काही दिसत असेल ना आता बाहेरने एस टी धुक्यामध्ये जाताना, काश जरा थांबून फोटो काढता आला असता एस टीचा, पण काय आपण थांबू शकत नाही. इथं सिमेंटचा रस्ता केलेला आहे पूर्ण. माहिती की तुम्हाला त्या साईडने बघता आलेलं नाही आहे, पण काळजी नका करू, आपण परत वरती येणार आहोत आळे फाटाला, तेव्हा तुम्हाला मी पलीकडची साईड दाखवेल. आता ही बाजू आपण एन्जॉय करूया आणि मग येताना पलीकडची साईड बघूया. हे बघा धबधबा. हे सौंदर्य असं आहे ना, हे शब्दात सांगू शकत नाही आपण. हे जे आहे ते अनुभवायचं असतं आणि त्याच्यासाठी प्रवास करायचं असतं. कळालं असेल मी आता का प्रवास करतो. हे बघा सगळे असे धबधबे तुम्हाला पाहायला मिळतील इथं. हे मेन आकर्षण आहे ह्या माळशेज घाटाचं. निसर्गाने या घाटाला भरभरून दिलेले. ओ भाई सई, हा ना गीता का?
हा बघा इथं आता बसवरती पाणी पडते. पण एक पॉइंट आहे, असे प्रत्येक ठिकाणी जिथं जिथं बघण्यासारखं आहे तिथं पॉइंट केलेलं आहे. आणि तुम्हाला कार पार्किंग सुद्धा, कार पार्किंगसाठी सुद्धा थोडीफार जागा केलेली आहे. इथं घाटामध्ये या, अशा तुम्ही साईडला सुद्धा गाडी लावून मस्तपैकी घाटाचा आनंद घेऊ शकता, वातावरणाचा आनंद घेऊ शकता. मी तर येतोय, तुम्ही पण घ्या. सध्या तरी तुम्ही आपलं पाणी येते, सध्या तरी तुम्ही आता व्हिडिओच्या माध्यमातून घेत आहे. पण मी अपेक्षा करतो की एक दिवस तुम्ही नक्की या घाटामध्ये येताल आणि आतापर्यंत व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक नक्की करा, चॅनलला सबस्क्राईब करा नवीन असतात तर अशाच आणखी प्रवासासाठी. पण खरंच चालक दादांचं म्हणजे जेवढे पण एस टी चालक दादा आहेत त्यांचं बरंच कौशल्य आहे की असा घाटामध्ये, म्हणजे हा एकच घाट नाही, असे महाराष्ट्रामध्ये कितीतरी घाट आहेत, त्याच्यामधनं अविरतपणे एस टीची सेवा सुरू आहे. माहीत होतं मी मस्त पाणी येतं आतमध्ये. आपलं स्टॉप आलं इथं, आपण आता इथं उतरणार आहोत आणि वर जाणार आहोत. धन्यवाद दादा, मस्तपैकी तुम्ही अगोदर सांगितल्यामुळं व्यवस्थित बोलता आलं मला व्हिडिओमध्ये. चला थँक्यू. तरी आपली एस टी गेलेली आहे आणि आता इथून आपण परत वरती जाणार आहोत. तर मित्रांनो, असा विचार करत आहे मी की आपला एस टीचा जो प्रवास झाला आहे माळशेज घाटामधून तो व्लॉग इथं एंड करावा, कारण की हा व्हिडिओ खूप मोठा होईल, मग त्याला काय अर्थ राहणार नाही, तुम्ही बोर होचाल. आणि म्हणून विचार करतो की हा जो दुसरा मी आता वरती जाणार आहे पुन्हा घाटामध्ये, ते वेगळ्या पद्धतीत दाखवावं तुम्हाला.